नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बाजार समितीचे बाजारभाव। मित्रांनो, प्रत्येक बाजार समितीमध्ये 200 ते 500 रुपयाने हा बाजार समितीचे मध्ये भाव वाढलेला आहे। मित्रांनो, चला तर आपण बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये जास्त बाजारभाव आपल्याला हा बघायला मिळत आहे। मित्रांनो, जे कोणी शेतकरी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर त्यांना विनंती आहे की आमचं चॅनलचं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाल बटन नाही ते सबस्क्राइब करून घ्या, असेच आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ हे आणत राहू। मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बाजार समिती आली आहे वर्धा, किमान दर आहे 8200 रुपयाचा, इथं कमाल दर चालू आहे 10600 रुपयाचा, सर्वसाधारण दर चालू आहे 9650 रुपयाचे। पुढची बाजार समिती आहे आवरी, आवरीमध्ये किमान दर चालू आहे 8000 रुपयाचा, इथं कमाल दर चालू आहे 10300 रुपयाचा, सर्वसाधारण दर चालू आहे 9200 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे वर्धा, वर्धामध्ये किमान दर आहे 8000 रुपयाचा, इथं कमाल दर चालू आहे 10600 रुपयाचा, सर्वसाधारण दर चालू आहे 9750 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट, हिंगणघाटमध्ये किमान दर आहे 7000 रुपयाचा, इथं कमाल दर चालू आहे 10675 रुपयाचा, सर्वसाधारण दर चालू आहे 8370 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे परभणीमध्ये, आवक झालेली 650 क्विंटलमध्ये आणि इथं किमान दर आहे 7500 रुपयाचा, इथं कमाल दर चालू आहे 10700 रुपयाचा, सर्वसाधारण दर चालू आहे 10650 रुपयाचा। आणि पुढची बातमी आहे सिंधू सेलूमध्ये, किमान दर चालू आहे 8600 रुपयाचा, कमाल दर चालू आहे 10900 रुपयाचा, सर्वसाधारण दर चालू आहे 10350 रुपयाचा। पुढची बातमी आहे उमरेडमधली, किमान दर चालू आहे 8500 रुपयाचा, कमाल दर चालू आहे 10300 रुपयाचा, आणि तर सर्वसाधारण दर चालू आहे 10200 रुपयाचा। ही होती मित्रांना आजचे कापूस बाजारभाव।